कौशल्य केक हाउस, फॉन्डेंट केक, बटर केक, आइस केक, पिनाटा केक, बार्बी केक, फोटो केक, कार्टून केक, अशा सर्व प्रकारचे ट्रेंडी केक मिळण्याचं एकमेव ठिकाण। विक्रीसाठी होलसेल भावात केक उपलब्ध। आइस केक फक्त 100 रुपयांपासून सुरू। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क शैलेश गोडगे 73-870-42-756 आणि 70-839-88-918। ठिकाण आठवण पोहे शेजारी बस स्थानक संगमनेर। आपल्या शहरात कमीत कमी खर्चात व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी नक्की संपर्क करावा। कौशल्य केक हाऊसच्या विविध ठिकाणी शाखा देणे सुरू आहे। केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा। त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक नियोजन करा। राज्य सरकारच्या वतीने लागेल ती मदत करण्यासाठी मी पुढाकार घेईल। मात्र महानगरपालिकेने यातला जास्तीत जास्त वाटा उचलावा असा आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांना दिलाय। शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मागणीवरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योजकांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं गेलं। यावेळी नामदार थोरातांनी हे आदेश दिलेत। इंडस्ट्रियल इस्टेट सुमारे 51 एकर क्षेत्रावर आहे। 140 पेक्षा जास्त कारखाने या ठिकाणी सध्या सुरू आहेत, तर 3000 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो। मात्र गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। या वसाहतीमध्ये सुमारे 5 ते 6 किलोमीटर सिमेंटचे रस्ते करण्याची मागणी यावेळी काळे यांनी मांडली आहे। त्यासाठी अंदाजे 13 ते 14 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलंय। की गेल्या अनेक वर्षांमध्ये त्या ठिकाणी एवढ्या मोठ्यावरती 140 पेक्षा जास्त मोठे कारखाने त्या ठिकाणी आहेत। 3000 पेक्षा जास्त लोक अशा ठिकाणी त्यांचं पोट भरत आहेत। त्या शहराची अर्थव्यवस्थेला एक बूस्टर जो म्हणून आपण तो त्यातनं मिळतो। आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं, त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यांचे गुंदेचा साहेब आहेत, भंडारी साहेब आहेत, मुनस साहेब आहेत, सगळ्यांनी आम्ही बघितलं तर दयनीय अवस्था। त्या ठिकाणी जायला रस्तासुद्धा नाही, ट्रक जाणं जड वाहतूक होणं हा लांबचा पार्ट आहे, टू व्हीलर जाण्यासाठी सारखीसुद्धा परिस्थिती नाही। दरवर्षी महानगरपालिकेला 5 ते 6 कोटींचा टॅक्स हा यांच्या वतीनं दिला जातो। मागच्या 10 वर्षाची नुसती सरासरी जरी काढली तर ती 60 कोटींपेक्षा जास्त होते। आणि आता आयुक्तांनी बैठकीमध्ये महसूल मंत्री नाना बाळासाहेब थोरात साहेबांच्या पुढाकारांची लागली होती, त्या बैठकीमध्ये सांगितलं की साधारणतः 12 ते 13 कोटी रुपये हे सिमेंटचे रस्ते करायला 5-6 किलोमीटरसाठी लागतील। आणि त्यांनी तो प्रस्ताव जो आहे सांगितला आम्ही राज्य शासनाकडे पाठवू, परंतु आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं राज्य शासनाकडे हे ढकलून देऊ नका। तुम्ही कर जो आहे तो यांच्याकडनं ज्या पद्धतीनं हक्कानं घेता आणि हे सुद्धा भरतात 100% कर, त्या मोबदल्यामध्ये यांना त्याच्यातला काही फंड जो आहे तो तुम्ही अलॉट केलाच पाहिजे। तर आमची मागणी आहे की केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या आंतररस्त्यांचा विषय जो आहे तो महानगरपालिकेनं तातडीनं मार्गी लावावा। महसूल मंत्री नामदार वासेवर साहेबांच्या पुढाकार झालेल्या या बैठकीला या ठिकाणी सगळे उद्योजक उपस्थित होते। आमचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचाजी, इंटकचे जिल्हाध्यक्ष हनीबाई शेख, खलील सय्यद, आमचे फारूक शेखजी, अनंतराव गार्देजी सगळी लोकं होती। मी उद्योजकांना या निमित्तानं आश्वस्त करतो की आम्ही अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभे आहोत। आणि या नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आम्हाला करणं शक्य आहे त्यासाठी आम्ही नामदार वासेवर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सर्वतोपरी मदत करायची राहणार। साहेबांनी फार चांगल्या रीतीने आमच्या इंडस्ट्री सीटच्या ज्या समस्या आहेत त्याबाबत त्यांनी फार विस्तृतपणे आमच्या वतीनं जे मांडलेलं आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की यांनी जे मांडलेलं आहे आणि थोरात साहेबांच्या सहकार्यांनी आमच्या इंडस्ट्री सीटच्या सर्व कारखानदारांना निश्चितच आम्हाला न्याय मिळेल। फार वर्षापूर्वीपासूनची आमची जी मागणी आहे रस्ते, लाईट आणि ड्रेनेज ही फार दयनीय अवस्था आहे। मी आपणाला सुद्धा एक विनंती करेन की तुम्हीसुद्धा आमच्या इंडस्ट्री सीटच्या रस्त्याचं, लाईटीचं किंवा ड्रेनेजचं याचं जर चित्रण करून शासनासमोर जर मांडलं तर आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळेल। यांच्या पुढाकाराने आज आपल्या अहमदनगर शहरातील सर्वात जुनी इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे MIDC बी पहिली 1967 साली नामदार फिरोदियाजींनी स्थापन केलेली इंडस्ट्रियल इस्टेट आणि त्याचे काही आज प्रश्न होते जे प्रामुख्याने जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय होते त्याच्यात लाईट, रोड, स्ट्रीट लाईट, पाणी या सगळ्या समस्या होत्या, ड्रेनेज आणि ह्या अनेक वर्षापासून प्रलंबित समस्या होत्या। म्हणजे आज तिथे जर आपण गेला तर तुम्हाला चालायला रस्ता नाही, सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे निश्चितच उद्योजकावर बी परिणाम न होता कामगारांच्या आरोग्यावर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होतो। आणि या सर्व गोष्टींचा आम्ही सातत्याने मागील काही वर्षापासून आम्ही महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, खासदार यांच्यामार्फत फार प्रयत्न केले, परंतु आम्हाला दुर्दैवाने कधीही यश मिळालं नाही।
परंतु आज किरण भाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही तिथे गेलो आणि या सगळ्या उद्योजकांशी चर्चा करून उद्योजकांशी बोललो आणि त्यांनी सर्व समस्या आम्हाला तिथे दाखवल्या, त्या क्षणी किरण काळेंनी आमदार साहेबांना तिथूनच दूरध्वनीद्वारे संपर्क करून सर्व हकीकत आणि सर्व प्रकार त्या ठिकाणचा सर्व त्यांच्या कानावर घातला, काही फोटोग्राफसुद्धा त्यांनी तिथं उपलब्ध केले आणि समस्या फार गंभीर आहेत साहेब म्हणे. आणि जी आज आपण तसं पाहिलं गेलं ते ही इंडस्ट्रीयल इस्टेट म्हणजे ही कामधेनू आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीने, किंवा आज जे काही शहर चालतो तो हा इंडस्ट्रीयल इस्टेटवरच चालत असतो, MIDC वर चालत असतो आणि ह्याच्यामुळेच गावाचा विकास होतो. आज आपण पाहिलं तर तिथं विस्ताराने त्या किरण भाऊंनी सांगितलं 30-30 कोटी रुपये जे कर रूपाने ते घेतात परंतु काहीच सुखसुविधा देत नाही, तर ही फार गंभीर बाब आहे. आणि या सर्व गोष्टींचा उहापोह व्यवस्थित उहापोह झाला आणि आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा तिची दखल घेतली आणि लवकरच उद्योजकांना चांगल्या प्रकारे सुविधा देऊ असं तिथं आश्वासित केलं. त्यामुळे सर्व उद्योजकांना आज एक आशा निर्माण झाली, म्हणजे बाळासाहेब थोरातजींबद्दल त्यांनी फार चांगले मनापासून उद्गार काढले, आभार मानले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, आयुक्त शंकर गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निशित, प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार उमेश पाटील यांसह केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष सतीश बोरा, तज्ज्ञ संचालक अरविंद गुंदेचा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, ॲडव्होकेट राजे, सुनीत मुणोत, मेहुल भंडारी, संतोष बोरा, नरेश गांधी, नितीन पटवा, दिलीप कटारिया यांसह उद्योजकांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.